आसनपोई गावात संत गाडगे बाबा जयंती मोठ्या उत्साहाने साजरी ग्रामपंचायत आणि गाव विकास समितीच्या संयुक्त विद्यमानाने जयंती साजरी ग्रामपंचायत आणि गाव विकास समितीमार्फत राबविला स्वच्छता ग्राम अभियान तर ग्रामपंचायत आसनपोळीमार्फत केले घरोघरी डस्टबिन वाटप दिनांक तेवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी महाड तालुक्यातील ग्रामपंचायत आसनपुई मधील ग्रामपंचायत आणि गाव विकास समितीमार्फत संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पमाळा अर्पण करून संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले आणि ग्रामपंचायत असनपोई आणि गाव विकास समितीच्या मार्फत गावातून गल्ली बोलातून कचरा गोळा करण्यात आला तर नाळे आणि परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालय आसनपोई मार्फत स्वच्छता अभियान म्हणून गावात घरोघरी डस्टबिन वाटप करण्यात आले यावेळी प्रिव्ही स्पेशालिस्ट लक्ष्मी ऑर्गेनिक्स लिमिटेड विनती ऑर्गॅनिक्स अस्टेक लाईफ सायन्स कंपन्यांबरोबरच स्वदेश फाउंडेशन यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला होता यावेळी बोलत असताना प्रिव्ही स्पेशालिस्ट कंपनीचे परा यांनी ग्रामपंचायत असनपोई आणि ग्रामस्थ ग्रामस्वच्छता अभियानाची जी जबाबदारी आम्हाला देतील ते आम्ही योग्यरित्या पार पाडू अशी ग्वाही दिली यावेळी आसनपई गावच्या सरपंचा रितिका जाधव उपसरपंच राजेश जाधव माजी उपसभापती आणि गाव कमिटी अध्यक्ष चंद्रकांत बुवा जाधव आसनपई ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रदीप मामुनकर तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप सोनावले तुकाराम पवार दिलीप मस्के महेंद्र गुडेकर प्रिव्ही स्पेशालिस्टचे पराग हेळकर मिळिंद गुरव शरद पवार तर ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते आज संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान हा जो ग्राम स्वच्छता अभियान आहे संत गाडगे महाराजांनी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावामध्ये कशी समृद्धी आली हा एक मूलमंत्र त्यांनी दिला आणि त्यांचं हे योगदान आपण लक्षात ठेवून हा ग्रामस्वच्छता अभियान प्रत्येक गावागावामध्ये राबवलं जात आहे आणि म्हणूनच आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून ग्रामपंचायत आसनपोई व आजूबाजूचे सर्व इंडस्ट्री यांना ग्रामपंचायतीच्या व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक आवाहन केलं गेलं आणि या आव्हाना खरोखरच आम्ही सर्वांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि हा प्रतिसाद त्याच्यामध्ये आत्ताच या ठिकाणी मला लक्षात आलं की घनकचरा निर्मूलन त्यांचं विघटन आणि प्लॅस्टिकचं देखील विघटन अशा पद्धतीने हे अतिशय चांगलं काम या ठिकाणी आसनपुई ग्रामपंचायतीच्या वतीने होणार आहे तर प्रिव्ही स्पेशलिटी केमिकलच्या वतीनं मी या ठिकाणी निश्चितपणे ग्वाही देऊ इच्छितो की या ग्रामस्वच्छता अभियानामध्ये आमचं अतिशय मोलाचं सहकार्य राहील, राहील ते सर्वदा देखील राहील आणि ग्रामात ते आमची सर्व मंडळी जे ज्या आम्हाला जबाबदारी देतील तशा पद्धतीचं आमचं या ठिकाणी आमचं योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने राहणार आहे धन्यवाद आसनपुई आणि शेजारी असलेल्या शेजारच्या कंपन्या स्वदेश फाउंडेशन यांच्या सहयोगानं संत गाडगेबाबा स्वच्छता ग्राम अभियानच्या कार्यक्रमासाठी आपण संबंध ग्रामस्थ महिला मंडळ आणि ह्या शेजारच्या कंपन्यांचे सर्व कर, अधिकारी वर्ग स्वच्छता अभियान राबवण्यासाठी संबंध गावामध्ये घाण कचरा दूर करण्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे सहकार्य केलं ग्रामपंचायतीचे कर्मचारी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच उपसरपंच या सगळ्यांच्या साह्यानं सत या गावामध्ये स्वच्छता अभियान आम्ही राबवलं गेलं गावामध्ये असलेला घनकचरा प्लास्टिक असेल जे जे होतं ते सगळं बाजूला करून अशाच पद्धतीनं सतत या गावामध्ये स्वच्छता राबवण्याचं काम आम्ही निश्चितपणे धोरण राखलेलं आहे याला सहकार्य करण्यासाठी शेजारच्या असलेल्या कंपन्यासुद्धा आम्हाला सहकार्य करत आहेत त्यांनीसुद्धा फार मोठा सहकार्य केलेलं आहे अशाच पद्धतीनं याच्याही पुढं वर्षभर आम्ही हा ह्या अभियान राबवणार आहोत याला सगळ्यांचं सहकार्य आणि पाठिंबा मिळतो आहे धन्यवाद